chemistry standard 12. We are discussing chapter number 7, elements of group 16, 17 and 18. Today we are going to discuss part 3. Modern periodic table madhe group number 13 to 18 ha p block ahe. P block elements ahet. त्याच्यामधले 13 ग्रुप नंबर 13 14 15 आपल्याला स्टडीसाठी 11 वेला आहेत आणि 16 17 18 हे 12 साठी आहेत. 16 ग्रुपचं नाव आहे ऑक्सिजन फॅमिली किंवा चाल्कोजन्स असं म्हणतात. ओ एस शेवटी ते पोहोचले असं ठेवायचं. खालचा मेंबर लक्षात ठेवायची गरज नाही कारण ते सध्या शोधले गेलेले आहेत. ग्रुप नंबर 17 हॅलोजन फॅमिली असं म्हणतात. क्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन ॲस्टॅटिन. आणि जी ग्रुप नंबर 18 आहे नोबल गॅसेस किंवा त्यांना झिरो ग्रुप एलिमेंट असं म्हणतात ते हेलियम नियॉन अर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन यांचा आपल्याला एलिमेंटचा आणि त्यांच्या कंपाऊंडचा स्टडी या चॅप्टरमध्ये करायचा आहे. वी आर डिस्कसिंग फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 17 अँड 18 एलिमेंट्स. आता आपल्याला 16 17 18 ह्या ग्रुपमधल्या एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्यांची स्टेट काय आहे याच्याबद्दल डिस्कस करायचं. ग्रुप 16 एलिमेंट्स एक एका ग्रुपचा स्टडी करायचा आहे ज्याला आपण ऑक्सिजन फॅमिली किंवा चाल्कोजन्स म्हणतो. त्याच्यातला फक्त पहिला मेंबर ऑक्सिजन हा गॅस आहे आणि बाकीचे सगळे सॉलिड्स आहेत ॲट रूम टेम्परेचर. ओनली ऑक्सिजन इज अ गॅस व्हाईल अदर एलिमेंट्स आर सॉलिड्स ॲट रूम टेम्परेचर. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये ऑक्सिजन आणि सल्फर हे नॉन मेटल्स आहेत. सेलेनियम अँड टेलोरियम हे मेटलॉइड्स आहेत म्हणजे अधातू हे धातूसदृश्य. व्हाईल पोलोनियम इज अ मेटल. एकटा पोलोनियम हा मेटल आहे आणि पोलोनियम हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे की ज्याचा हाफ लाईफ आहे 13.8. बघा पुस्तकातच दोनदा वेगवेगळ्या पद्धतीनं दिला आहे. म्हणजेच हा पोलोनियम रेडिओ ॲक्टिव्ह आहे की ज्याचा हाफ लाईफ एवढा आहे म्हणजे त्याचं 10 ग्रॅम घेतला तर 5 ग्रॅम व्हायला एवढे दिवस लागतात असा त्याचा अर्थ. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. त्यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे ॲटॉमिक नंबर वाढले की वाढतात. म्हणजेच इथं ऑक्सिजनचं गॅस आहे म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट अतिशय लो असणार कारण तो गॅसच आहे नेहमी. बॉइलिंग पॉईंट पण लो असणार म्हणजेच लक्षात ठेवायचं आहे टॉप टू बॉटम मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट वाढतात आणि मेटालिक कॅरेक्टरसुद्धा वाढत असतं. म्हणजेच वरचे मेंबर हे नॉन मेटल असतात, मधले मेंबर हे मेटलॉइड असतात आणि खालचे मेंबर हे मेटल्स असतात. अशा प्रकारे मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतं. मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 एक्झिबिट ॲलोट्रॉपी. हे 16 सगळे ॲलोट्रॉपी दाखवतात म्हणजे त्यांचे अनेक रूप असतात. एक उदाहरण सांगतो सल्फर. मोनोक्लिनिक सल्फर आहे, रॉम्बोक्लिनिक सल्फर आहे, मिल्क ऑफ सल्फर आहे. सल्फर अनेक रूपात आढळत. जसं कार्बनचे आपल्याला 3 रूपं सगळ्यांना माहीत आहे, डायमंड ग्रॅफाईट त्यानंतर फुलेरिन. तसे ह्याच्यातले सगळे एलिमेंट हे वेगवेगळ्या अपरूपात आपल्याला आढळतात. त्यांची वेगवेगळी रूपं असतात म्हणजेच ह्या ग्रुपमधल्या सगळ्या एलिमेंट्सकडे ॲलोट्रॉपी दाखवण्याची क्षमता आहे. आता तुम्ही म्हणाला मग ऑक्सिजनचा ॲलोट्रोप. ऑक्सिजनचा ॲलोट्रोप ओझोन आहे. ऑक्सिजनचं एक अपरूप आहे. ग्रुप 17 एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज हॅलोजन फॅमिली असं आपण म्हणतो. फ्लोरिन अँड क्लोरिन आर गॅसेस. वरचे दोघं मेंबर गॅसेस आहेत. ब्रोमिन इज अ लिक्विड अँड आयोडीन इज अ सॉलिड ॲट अ रूम टेम्परेचर. म्हणजे वरून खाली गॅस लिक्विड सॉलिड असं वाढत गेले म्हणजेच डेन्सिटी वाढत गेली. फ्लोरिन इज येलो. क्लोरिन इज ग्रीनिश येलो. ब्रोमिन इज रेड अँड आय टू इज व्हायलेट इन कलर. कलर पण लक्षात ठेवायचे. फ्लोरिन येलो आहे, क्लोरिन ग्रीनिश येलो आहे, ब्रोमिन रेड आहे आणि आयोडीन व्हायलेट आहे. फ्लोरिन अँड क्लोरिन रिॲक्ट विथ वॉटर. ब्रोमिन अँड आयोडीन आर ओनली स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर अँड आर सोल्युबल इन व्हेरियस ऑर्गॅनिक सॉल्वंट्स सच ॲज क्लोरोफॉर्म, कार्बन डायसल्फाइड, कार्बन टेट्राक्लोराइड, हायड्रोकार्बन्स विच गिव कलर्ड सोल्युशन्स. फ्लोरिन आणि क्लोरिन रिॲक्ट होतात याचा अर्थ ते हायली सोल्युबल आहेत पाण्यात. ब्रोमिन आणि आयोडीन मात्र थोडेसेच विरघळतात. म्हणजेच आपल्याला हा सजेस्ट करतो की टॉप टू बॉटम सोल्युबिलिटी कमी होते. पण हे सगळेच विरघळतात ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये जसं क्लोरोफॉर्म
आहे ऑर्गॅनिक सॉल्वंट, कार्बन डायसल्फाइड आहे, कार्बन टेट्राक्लोराइड आहे, हायड्रोकार्बन्स आहेत, त्याच्यामध्ये हे सगळेच हॅलोजन्स विरघळतात आणि आपल्याला कलर्ड सोल्युशन्स मिळतात. बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पीज ऑफ हॅलोजन मॉलिक्युल्स फॉलो द ऑर्डर सी एल सी एल ग्रेटर आहे, बी आर बी आर ग्रेटर आहे, एफ एफ ग्रेटर आहे, आय आय. म्हणजेच जर आपल्याला बॉन्ड तोडायचा असेल, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी म्हणजे बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी, तर क्लोरीन क्लोरीनमधला बॉन्ड तोडायला जास्त एनर्जी लागते. म्हणजे सगळ्यात जास्त बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ही क्लोरीनची आहे, त्याचा बॉन्ड तोडायला आपल्याला भरपूर एनर्जी द्यावी लागते, म्हणजे हा बॉन्ड तुटत नाही. ब्रोमिन ब्रोमिन बॉन्ड हा त्याच्यापेक्षा कमी पॉवरचा आहे, त्याच्यापेक्षा कमी पॉवरचा एफ एफ बॉन्ड आहे, आणि सगळ्यात लवकर आय आय बॉन्ड तुटतो, म्हणजेच आपण आयोडीनचे बॉन्ड्स लगेचच तोडू शकतो, म्हणजे ह्याचा बॉन्ड तोडण्यासाठी एनर्जी कमी लागते. ही त्यांच्या बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पीची ऑर्डर आहे. ग्रुप 18 एलिमेंट्स त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, ज्यांना आपण नोबल गॅसेस असं म्हणतो. नोबल गॅसेस आर मोनोॲटॉमिक. आता बघा, क्लोरीन सी एल टू म्हणजे डायॲटॉमिक असतो, पण ह्यांना तसं निऑन एन ईच असतं, एन ई टू एन ई थ्री वगैरे होत नाही, म्हणजे ह्याच्यातले हे कुणाबरोबर हे कंबाईन होत नाही. आता कंबाईन न होण्याचं कारण म्हणजे ह्यांचा ऑक्टेट कम्प्लीट असतं, त्यामुळे हे कुणाला इलेक्ट्रॉन देत नाही, त्यामुळे कुणाबरोबर कंबाईन होण्याचा प्रश्न नाही, आणि म्हणून हे नोबल गॅसेस हे नेहमी मोनोॲटॉमिक असतात. दे आर स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर, पाण्यामध्ये अतिशय थोडे विरघळतात. स्पेरिंगली म्हणजे अतिशय थोडंस. नोबल गॅसेस हॅव व्हेरी लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. आता हे सगळ्या गॅसेस असल्यामुळं त्यांची मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट अतिशय लो असतात. सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट हा हेलियमचा आहे, 4.2 केल्विन ऑफ एनी नोन सबस्टन्स. सगळ्या माहीत असलेल्या सबस्टन्समध्ये लोएस्ट बॉइलिंग पॉईंट हेलियमचा आहे. त्यानंतर ह्या चॅप्टरमधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲनॅमालस बिहेवियर, म्हणजे थोडक्यात विक्षिप्त वागणं, की हे वेगळं वागतात. कोण वेगळं वागतात, तर प्रत्येक फॅमिलीमध्ये एकजण मेंबर आहे जो सगळ्यापेक्षा वेगळा वागतो. उदाहरणार्थ ऑक्सिजन फॅमिलीमध्ये ऑक्सिजन वेगळा वागतो, हॅलोजन फॅमिलीमध्ये फ्लोरीन वेगळा वागतो. तर ह्या का वेगळे वागतात, त्याच्या अगोदरचा जो ग्रुप नंबर 15 आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन वेगळा वागतो, म्हणजेच 15, 16, 17 पहिला मेंबर हा नेहमी इतरापेक्षा वेगळा वागतो. त्या वेगळं वागण्यालाच ॲनॉमॅलस बिहेवियर असं म्हणतात. मग आता 15 तर आपल्याला नाही, त्यामुळे ॲनॉमॅलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन हा आपला 11वीला गेला. आपल्याला आता ग्रुप नंबर 16 ॲनॉमॅलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, ओ यस, शेवटी ते पोचले, म्हणजे पहिला मेंबर ऑक्सिजन हा इतरापेक्षा कसा वेगळा ते आपल्याला एक्सप्लेन करायचं. ऑक्सिजन शोज द फॉलोइंग ॲनॉमॅलस प्रॉपर्टीज कम्पेअर टू अदर मेंबर्स ऑफ ग्रुप 16 ग्रुपच्या इतर मेंबरपेक्षा वेगळं बिहेवियर हा ऑक्सिजन दाखवतो. पहिलं म्हणजे ॲटॉमिसिटी. बघा, ऑक्सिजन इज अ डायॲटॉमिक व्हाईल अदर्स आर पॉलिॲटॉमिक मॉलिक्युल्स. बघा, ऑक्सिजन नेहमी O2च्या स्वरूपात आढळतो, म्हणजे दोन ॲटम एकत्र आलेले असतात, म्हणजे तो डायॲटॉमिक आहे, पण बाकीचे मात्र पॉलिॲटॉमिक असतात, म्हणजे अनेक ॲटम एकत्र आलेले असतात. एक्झाम्पल बघूया, P4 जो फॉस्फरस आहे तो टेट्राॲटॉमिक आहे, 4 ॲटम एकत्र आलेले आहेत. त्याच्यातला दुसरा जो मेंबर आहे सल्फर तो ऑक्टाॲटॉमिक आहे, म्हणजे त्याचे 8 ॲटम एकत्र आलेले असतात, म्हणजे त्याच्या मेंबरपेक्षा हा वेगळा वागतो. म्हणजेच ऑक्सिजन एकटा डायॲटॉमिक आहे, बाकीचे सगळे पॉलिॲटॉमिक आहेत. आता दुसरा बिहेवियर आहे तो म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ऑक्सिजनची वेगळी आहे आणि इतर मेंबरची वेगळी आहे. बघा, ऑक्सिजन इज अ पॅरामॅग्नेटिक, म्हणजे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो, व्हाईल अदर्स आर डायमॅग्नेटिक, ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाही, म्हणजे त्या ग्रुपमधल्या इतर मेंबरपेक्षा हा सगळा वेगळा वागतो, त्यालाच म्हणतात ॲनॉमलस बिहेवियर. असे आपण दोन बघितले, ॲटॉमिसिटी, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. नेक्स्ट थर्ड आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट. बघा, ऑक्सिजन हा कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, -2, -1, and +2, म्हणजे तो दोन इलेक्ट्रॉन घेतो, एक इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, दोन इलेक्ट्रॉन देऊ शकतो. -2 कधी दोन इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर, -1 कधी एक इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर, +2 कधी दोन इलेक्ट्रॉन दिल्यानंतर, म्हणजे तो वेगवेगळ्या पद्धतीनं कंपाऊंड तयार करू शकतो. ह्या त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत. पण बाकीच्याच्या मात्र कोणकोणत्या ऑक्सिडेशन स्टेट आहेत बघा, -2, +2, +4, +6, म्हणजे बाकीच्या मेंबरच्या ऑक्सिडेशन स्टेट वेगळ्या आहेत आणि ह्याच्या मात्र ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन स्टेट वेगळ्या आहेत.
ऑक्सिजन कॅनॉट एक्झिबिट हायर ऑक्सिडेशन स्टेट ड्यू टू अब्सेन्स ऑफ फॅकंडी ऑर्बिटल्स. बघा, बाकीचे मेंबर प्लस फोर पण दाखवतात, म्हणजे चार इलेक्ट्रॉन देऊ शकतात, सहा इलेक्ट्रॉनसुद्धा देऊ शकतात बाकीचे, पण ऑक्सिजन मात्र तसं करू शकत नाही, हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही, कारण त्याच्याकडे रिकामी डी ऑर्बिटल नसतात, कारण त्याच्याकडे फक्त दोन शेलपर्यंत शेल असतात आणि डी ऑर्बिटल ही तिसऱ्या शेलपासून चालू होतात. म्हणजेच ऑक्सिजनकडं दुसरीच शेल चालू झालेली असते, तिसरी शेल नसल्यामुळं त्याच्याकडं रिकामी डी ऑर्बिटल नसतात आणि म्हणून तो ह्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही. नेचर ऑफ हायड्राइड्स, बघा ह्या प्रत्येक मेंबरचे हायड्राइड्स तयार होणार आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला ह्या सिरीजमधले मेंबर माहीत आहे कोणते कोणते आहेत, कसे लक्षात ठेवायचे ते सांगितलं होत. ओ यस शेवटी ते पोचले. आता हायड्राइड्स म्हणजे हायड्रोजन बरोबरचे कंपाऊंड, ओचा आणि त्याचा कोणता कंपाऊंड आपल्याला सगळ्याला माहीत आहे, एच टू. मग यसचा आणि हायड्रोजनचं कोणता कंपाऊंड तयार होईल, एच टू एस, हायड्रोजन सल्फाईड. सेलेनियमचा कोणता तयार होईल, एच टू एस ई. टेलुरियमचा कोणता तयार होईल, एच टू टी. पोलोनियमचा कोणता तयार होईल, एच टू पी ओ. कारण ह्यांची सगळ्यांची व्हॅलन्सी दोन आहे, म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन त्या दोन हायड्रोजनला देतात, म्हणून हे त्यांच्या सगळ्या हायड्राइडचे फॉर्म्युले आहेत. तर हे सगळे गॅसेस आहेत, सगळे हायड्राइड्स. आणि आपल्याला माहीत आहे आपल्या घरात जे असणारं पाणी ते एकटं लिक्विड आहे, म्हणजे फक्त ऑक्सिजनचंच एकट्याचं हायड्राइड हे लिक्विड आहे आणि बाकीच्यांचे हायड्राइड्स मात्र गॅसेस आहेत. बघा, हायड्राइड ऑफ ऑक्सिजन एच टू इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, व्हाईल हायड्राइड्स ऑफ अदर मेंबर्स ऑफ द ग्रुप आर गॅसेस. पाचवं विक्षिप्त वागणं आहे, त्याचं वेगळं वागणं आहे. कॉमन कोवॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज टू, ऑक्सिजनची कोवॅलन्सी दोन आहे. इन रिअर केसेस इट इज फोर, बट द अदर मेंबर्स ऑफ ग्रुप 16 द कोवॅलन्सी कॅन एक्सीड फोर. बाकीच्यांची कोवॅलन्सी चारपेक्षा सुद्धा जास्त आहे. कोवॅलन्सी म्हणजे त्यांची बॉन्ड तयार करण्याची क्षमता, ती कधी कधी जास्त असते बाकीच्यांची, याची मात्र फक्त दोन आहे आणि कधी कधी चार आहे, पण या बाकीच्यांची चारपेक्षा सुद्धा जास्त आहे. अशा प्रकारे ऑक्सिजन हा त्या सिरीजमध्ये त्या ग्रुपमध्ये असलेल्या एलिमेंटपेक्षा वेगळा आहे. ह्या वेगळ्या वागण्यालाच ॲनॉमलस बिहेवियर असं म्हणतात. ग्रुप नंबर 17 वेगळा वागणारा फ्लोरीन आहे, पण ते शिकण्या अगोदर हा ऑक्सिजन विक्षिप्त वागण्याचं कारण कुठलाही, 15 नायट्रोजन, 16 ऑक्सिजन, 17 फ्लोरीन, वेगळं वागण्याची कारणं ही लक्षात ठेवायची. तो पहिला मेंबर असतो त्यामुळं त्याच्या ॲटॉमिक साईज स्मॉल असते, म्हणजे वेगळं वागण्याचं कारण स्मॉल ॲटॉमिक साईज. दुसरं कारण आपल्याला माहीत आहे, सिरीजमधला पहिला मेंबर हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, म्हणजेच ग्रुप नंबर 15 सगळ्यात जास्त नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ग्रुप नंबर 16 ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ग्रुप नंबर 17 फ्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजेच ह्या हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळेच ते इतरापेक्षा वेगळं वागतात. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण, ह्यांच्याकडे दोन दोनच कक्षा असल्यामुळं डी ऑर्बिटल्स नसतात, कारण डी ऑर्बिटल तिसऱ्या कक्षेपासून चालू होतात, त्यामुळे ह्यांच्याकडं डी ऑर्बिटल्स अब्सेंट असतात. अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल्समुळं हे वेगळं वागतात, बाकीच्याकडे मात्र डी ऑर्बिटल्स असतात, आणि त्यामुळं हा पहिला मेंबर नेहमी इतरापेक्षा वेगळा वागतो. त्याची ही तीन कारणं नेहमी लक्षात ठेवायची आहेत, रिझन्स ऑफ ॲनॉमलस बिहेवियर. ग्रुप नंबर 17 जो मेंबर आलेला तो सुद्धा इतर मेंबरपेक्षा वेगळा वागतो, फ्लोरीन, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. तर आपल्याला माहीत आहे हॅलोजनची फॅमिली कोणती आहे, तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन. तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन ह्या चौघापेक्षा फ्लोरीन कसा वेगळा वागतो ते आपल्याला शिकायचं. फ्लोरीन इज द फर्स्ट मेंबर ऑफ ग्रुप 17, डिफर्स इन प्रॉपर्टीज फ्रॉम द अदर मेंबर्स ऑफ द ग्रुप. द ॲनॉमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन इज ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स. वेगळं वागण्याचं कारण मी आत्ता सांगितले होते, तीन कारणं तीच आहेत, स्मॉल ॲटॉमिक साईज, दुसरं कारण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्ह इतर मेंबरपेक्षा सगळ्यात जास्त,
त्याच्याकडे डी ऑर्बिटल सी नसतात फॅलन सेलमध्ये, कारण दोनच कक्षा असतात, डी ऑर्बिटल तिसऱ्या कक्षेपासून चालू होतात. आणि आणखीन एक कारण दिलं आहे, एफ एफ बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी कमी असते, लो एफ एफ बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, आणि त्यामुळं हा मेंबर फ्लोरीन ह्या राहिलेल्या सगळ्या मेंबरपेक्षा वेगळा वागतो. म्हणजे फक्त एक इथं एक्स्ट्रा रिझन आलं आहे, ते म्हणजे लो एफ एफ बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. सम ॲनॉमॅलस प्रॉपर्टीज ऑफ फ्लोरीन, मग तो वेगळा वागतो. आता हे निश्चित झालं, का वागतो हे कळलं, पण कसा वेगळा वागतो ते आपण बघूया. आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोड पोटेन्शियल आर हायर फॉर फ्लोरीन दॅन एक्सपेक्टेड ट्रेंड शोन बाय अदर हॅलोजन्स. बाकीच्या सगळ्या हॅलोजनपेक्षा इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी ही सगळ्यात जास्त असते. त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे, त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल सगळ्यापेक्षा जास्त आहे. आता इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमध्ये शिकायचं, आणि तिथं सिरीजमध्ये आपल्याला माहीत आहे सगळ्यात टॉपला फ्लोरीन आपल्याला दिसणार आहे, म्हणजे ह्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे. ते पद्धतीनं तो तिन्ही गोष्टीत इतरापेक्षा वेगळा आहे. दुसरं त्याचं वेगळेपण आहे, आयॉनिक अँड कोवॅलंट रेडिया. एम पी, बी पी अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आर क्वाईट लोअर दॅन एक्सपेक्टेड. ह्याचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्याची इलेक्ट्रॉन ॲड करताना बाहेर पडणारी एनर्जी, त्याच्या आयॉनिक आणि कोवॅलंट रेडिया ह्या इतरापेक्षा अतिशय लोअर आहेत. मोस्ट ऑफ द रिॲक्शन फ्लोरीन आर एक्झोथर्मिक, म्हणजेच सगळ्या फ्लोरीनच्या रिॲक्शनमध्ये हीट बाहेर पडते. ड्यू टू द शॉर्ट अँड स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म्ड बाय इट विथ अदर एलिमेंट्स, कारण तो अतिशय कमी वेळा स्ट्रॉंग बॉन्ड तयार करतो आणि त्यामुळं त्याच्याकडून भरपूर एनर्जी बाहेर पडते, बाकीच्याचं मात्र असं नाही. इट फॉर्म्स ओनली वन ऑक्झो ॲसिड, ऑक्सिजन बरोबर फक्त एकच ॲसिड तयार करतो, एच ओ एफ, पण बाकीचे मात्र अनेक प्रकारचे ऑक्झो ॲसिड्स तयार करता येतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला क्लोरीनच्या ऑक्झो ॲसिड्स दाखवतो किती वेगवेगळे आहेत. क्लोरीनचे ॲसिड एच ओ सी एल, एच ओ सी एल ओ, एच ओ सी एल ओ टू, एच ओ सी एल ओ थ्री, असे वेगवेगळे क्लोरीन ऑक्झो ॲसिड्स तयार करतो, पण क्लोरीन मात्र फक्त एकच ऑक्झो ॲसिड तयार करतो, तो म्हणजे एच ओ एफ. म्हणजे बाकीचे अनेक प्रकारचे ऑक्झो ॲसिड्स तयार करतात, मात्र हा मात्र फक्त एकाच प्रकारचा ऑक्झो ॲसिड तयार करतो, एच ओ एफ. हायड्रोजन फ्लोराईड, म्हणजे ह्या प्रत्येकाचं एक हायड्राइड तयार होणार, हायड्रोजन बरोबर कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल फ्लोरीनचा हायड्रोजन बरोबरचा कंपाऊंड कोणता असणार, तर एच एफ. हायड्रोजन बरोबर क्लोरीनचा एच सी एल, एच बी आर, एच आय, एच ए टी, असे हायड्रोजन बरोबर कंपाऊंड तयार होणार. त्याच्यातलं फक्त हायड्रोजन फ्लोराईड म्हणजे एच एफ हे एकटंच लिक्विड आहे, ड्यू स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग. व्हाईल अदर हायड्रोजन हॅलाइड्स आर गॅसेस, हे एच सी एल, एच बी आर, एच आय, हे सगळे गॅसेस आहेत. मग तुम्ही म्हणाल आम्ही लॅबमध्ये तर एच सी एल लिक्विड स्वरूपात मिळतो, ते पाण्यामध्ये विरघळवलेला गॅस असतो. ॲक्च्युली एच सी एल प्युअर स्टेटमध्ये गॅस आहे, आपल्यासमोर जे प्रयोगशाळेत मांडलेलं असतं तो गॅस त्या पाण्यामध्ये विरघळवलेला असतो, म्हणजेच ॲक्विअस एच सी एल असतं ते. तर एच सी एल, एच बी आर, एच आय हे सगळे गॅसेस आहेत, आणि एच एफ एकटंच लिक्विड आहे ज्याचा बॉइलिंग पॉईंट 293 केल्विन आहे, म्हणजेच फ्लोरीन इतरापेक्षा अनेक गोष्टीत वेगळा आहे. थँक्यू.